ओम नमो नारायणा नमस्कार आणि स्वागत आहे आपले बेस्ट मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आपल्या दिवसाच्या सुरुवातीवर आपला संपूर्ण दिवस हा अवलंबून असतो। आपण सकाळी उठल्यावर आपल्याकडून नकळत काही चुका होत राहतात आणि या चुका सतत होत राहिल्या तर जीवनामध्ये नकारात्मकता, अपयश या गोष्टी वाढायला लागतात आणि या नकारात्मक प्रभावामुळे लक्ष्मी घरामध्ये टिकत नाही, ती निघून जाते व घरात दरिद्रता वास करते। मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण त्याच कामाविषयी जाणून घेणार आहोत की जे आपल्याला सकाळच्या वेळी चुकूनही उठल्यावर करायचे नाही। चला मग सुरू करूया। त्याआधी आपण चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच व्हिडिओ आपल्याला नोटिफिकेशनद्वारे मिळणार आहेत। मित्रांनो, सकाळची वेळ ही प्रसन्न असते, तसेच सकाळच्या वेळी वातावरणामध्ये सकारात्मकता ही जास्त प्रमाणामध्ये असते, त्यामुळे यावेळी नामस्मरण जर केले असता, देवीदेवतांची आराधना केली असता विशेष पुण्यफळ लाभते। त्यामुळे आपण सकाळी प्रातःकाळी लवकर उठायचं आहे, कारण उशिरा उठणे हे दरिद्रतेचे लक्षण मानले गेलेले आहे। तसेच आपण कधीही सकाळी सकाळी कोणालाही पैसे उधार देऊ नये। जोपर्यंत आपण आपले स्नानादी कर्म निवृत्त होऊन फ्रेश होत नाही तोपर्यंत आपण कोणालाही पैसे उधार द्यायचे नाही। तसेच सकाळची वेळ ही गुरु व भगवंताचे नामस्मरण करण्याची वेळ आहे। यावेळी भोगविलास करणे टाळायचे आहे। पहाटे 4 ते 6 साडेसहाच्या दरम्यान आपल्याला हे कर्म टाळायचे आहे, कारण ह्या वेळेत दैवी शक्ती या जास्त प्रमाणामध्ये कार्यरत असतात, तसेच सकारात्मक ऊर्जा ही जास्त प्रमाणामध्ये कार्यरत असते। त्यामुळे हा कालावधी जो असतो तो सकारात्मक ऊर्जा या लहरी ग्रहण करण्याचा कालावधी असतो। त्यामुळे या कालावधीत आपण नामस्मरण करावे, सूर्यपूजन करावे, अशा प्रकारचे धार्मिक कार्य आपण यावेळेत करायचं आहे। तिसरी गोष्ट म्हणजे कधीही आपण उठल्या आपले तोंड हे आरशामध्ये पाहू नये, कारण मानले जाते की रात्रभरातील आरशामधील नकारात्मक शक्ती सकाळी आपण जर आरशामध्ये लगेच तोंड पाहिलं तर त्याचा प्रभाव आपल्यावर होतो आणि मग आपला दिवस चांगला जात नाही। तसेच त्या नकारात्मक शक्तींचा आपल्या दिवसभरामध्ये आपल्यावर प्रभाव पडून आपला दिवस खराब जातो। तसेच सकाळी उठल्यावर घरामध्ये तणावपूर्ण क्लेशमय वातावरण, तसेच भांडण हे करू नये। तसेच इतरांचे जे सकाळी चाललेले भांडण आहेत ते देखील आपण पाहू नये, पक्ष्यांची भांडणं देखील आपण पाहू नये, त्यामुळे आपल्या मनावर त्याचा नकारात्मक प्रभाव पडतो व आपला दिवस तणावपूर्ण जातो। त्यामुळे नेहमी घरामध्ये आनंदी व हसतमुख राहावे, कारण त्यामुळे सकारात्मकता वाढते। तसेच पुढचं म्हणजे आपण कधीही सकाळी उठल्या बेडवरच बसून आपण जेवण करायचं नाही किंवा काही वस्तू खायच्या नाही, प्यायच्या या टाळायच्या आहेत। तर अशा प्रकारे आपण या गोष्टींचे नियमांचे पालन केले असता आपल्या घरामध्ये सकारात्मकता ही टिकून राहणार आहे व निश्चितच आपल्या घरामधील वातावरणही सुखी व समृद्ध व तणावपूर्ण राहणार आहे। अशा आहे आजची माहिती। आपल्याला आवडली असेल लाईक करा, चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा। व्हिडिओ शेअर करून पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।